बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात उन्हाळ्याचे चटके चांगलेच वाढू लागले आहेत. मोरगाव सुपे मोर्टी मोडवे लोणी भापकर या परिसरात पाऊस समाधानकारक झाला नसल्याने काही ठिकाणी पिण्याची पाण्याची तर बहुतांश सर्वच भागात शेतीची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. याबरोबरच नागरिकांच्या जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे या पश्चिम जिरायती पट्ट्यात चारा छावणं किंवा चारा डेपो सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत तर काही ठिकाणी अजूनही टँकर सुरू नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी बोलून दाखवली. दरवर्षी उन्हाळ्यात बहुतांश भागात गावात पिण्याच्या पाण्याचे तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतोच, परंतु यावर्षी उन्हाळा कडक आहे अशी चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे. अजून 2 महिने जनावरांना बकऱ्यांना काय खाऊ घालायचे हा येथील पशुपालकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात होती ती ऊस चारा पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात पैसे भरूनही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी या ठिकाणी आहेत. इथे प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, शेतात कोणतेही पीक नाही, जनावरांना चारा नाही, विकतचा चारा किती दिवस खाऊ घालायचा, कारण बारामती तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही सुविधा या भागात मिळाल्या नाहीत. राजकीय नेत्यांना मतदानाचं पडलं आहे तर आम्हाला जगायचं पडलं आहे अशा प्रतिक्रिया येथील पशुपालक यांनी दिल्या आहेत. धन्यवाद. गाव पळसी. आता काय पाण्याची कशी परिस्थिती? पाणीच नाही, चारा नाही, पाणी नाही, काय नाही, चारा नाही, पाणी नाही. आता पाणी कसं पाचता तुम्ही? ठीक आहे असं हापशी कुठं गाव तिथे वस्ती गावली पाजायचं विसरून त्यांना. होय. आणि मग चाऱ्याचं काय? चारा नाही जात गाव, चारा नाही, वैरण टाकायचं संध्याकाळी, काही चारा नाही. आता अजून 2 महिने जायचे. हो. आता कसं काय? हे पण नाही. 2 महिने कसं काढणार मग? 2 महिने लय अवघड निघायचं कट्टी नाही. आता खायला काय टाकताय? काहीच नाही, असं मका बिका टाकायचे कुठं घरची असली नंतर मग वैरण टाकायची. आणि मग पाण्याचं? पाण्याचं पाणी शेतूनच पाहावं लागते हापशा कुठं गावचं, हापशांना पाणी नाही. हा हा हा, अवघडच परिस्थिती. हा अवघड. आता पाऊस कधी पडेल तोपर्यंत आता हे काय कशी जगवणार? अशी सांभाळायची आता काय कशी जगवूया. आता कुठं कुठं बकरी चारता? काय का चारा काय नाही? काय चार एवढे 2 महिने कसं काढणार? 2-2.5 महिने आता शासनाकडे काय मागणी? काय शासनाकडे चारा आहे द्यावा, शासनाने पाणी करावं. आता लोकसभेचं इलेक्शन लागले, चित्रबनला पाणी नाही म्हणताय, तर आता या वेळेस बारामती लोकसभेला खासदार सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी अशा पद्धतीने निवडणूक आपल्या भागात लढणार आहेत, तर तुमचं मतदानाचा कौल कसा राहील? काय काय सांगता? पाणी बिणी सोडलं, असं पाणी सोड म्हणलं, सोडलं नाही. आता निवडणुकीला कसा कल राहील? कल आता दादा कसं राहील? आता कोण पाणी सोडेल असं वाटतंय? आता काय दादा सोडते, कोण सोडायचं दुसरं? मग मतदानाचं काय कल कसं काय दादाला देणार? काय?